झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 ह्या सेगमेंट मधून। अष्टपैलू अभिनेत्री अशी पदवी मिळवण्याच्या तयारीत सध्या प्रियांका चोप्रा दिसते। आता तुम्ही म्हणाल ह्यात नवीन ते काय, तर सध्या प्रियांकाला फोटोग्राफीचे वेद लागलेत। ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग यानंतर आता प्रियांकाला फोटोग्राफीसाठीही आपलं नाव पुढे यावं असंच वाटतंय। आणि म्हणूनच एरवी फोटोसाठी पोझेस देणारी प्रियांका आता इतरांच्या पोझेस कॅच करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका। कमांडो सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विपुल शहा घेऊन येत आहेत कमांडोचा सिक्वल। विद्युतच्या स्टंट्समुळे बॉक्स ऑफिसवर ह्या सिनेमानं धमाका केला, त्यामुळे आता सिक्वल मध्येही असाच धमाका पाहायला मिळणार का ह्याची उत्सुकता आहे। ह्या सिनेमात विद्युत आणि पूजा चोप्रा ह्यांची प्रमुख भूमिका होती। आता सिक्वल मध्येही ह्या दोघांची जोडी पुन्हा जमते का हे पाहणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे। बॉलिवूड मध्ये सध्या सुपरस्टार रणबीर कपूरची जोरदार चर्चा आहे। नाही, दीपिकामुळे असा गैरसमज करून घेऊ नका हा। तर रणबीरच्या सिनेमांची सध्या जोरदार चर्चा होतीये। त्यातच बॉम्बे टॉकीज सिनेमाचे दिग्दर्शक दिवंकर बॅनर्जीही रणबीरचे गोडवे गात आहेत। रणबीर शिवाय बॉम्बे टॉकीज हा सिनेमा पूर्ण झालाच नसता असं दिवंकर बॅनर्जी यांचं म्हणणं आहे। मान गए रणबीर। करण जोहर सध्या आपल्या अनेक सिनेमांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात खूपच बिझी आहे, मात्र तरीही कॉफी विथ करणचा चौथा सीझन तर लवकरच घेऊन येणार आहे। नुकतीच ह्या नव्या सीझनची घोषणा करणने केली आहे। हा मात्र हा नवा सीझन ऑक्टोबर महिन्यात आपल्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे। आशिकी 2 हा महेश भट यांचा सिनेमा अभिमान सिनेमा सारखाच असल्याची सध्या चर्चा रंगती आहे। मात्र आशिकी 2 ही 21व्या शतकातली लव्ह स्टोरी आहे, तर अभिमान ही अमिताभ जया बच्चन यांची एव्हरग्रीन लव्ह स्टोरी आहे असं मत निर्माता महेश भट यांनी व्यक्त केलंय। इतकंच नाही तर ह्यामुळे त्या दोन्ही सिनेमांचा एकमेकांशी काहीही संबंध जोडू नये असंही त्यांनी म्हटलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।